शेतकरी बंधूंना नमस्कार. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेटच्या नादापेक्षा चर्चा ज्ञानाची व्हायला पाहिजे आणि आपल्याला मिळालेली माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना सोशल मीडियावर यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअपवर पाठवली पाहिजे. यासाठी भोसले ट्रॅक्टर्सच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावे. विडर घेणार तर वर्षाचा शॅफ्ट ड्राईव्ह विडर घेणार. भारतीय शेतकऱ्याच्या सेवेमध्ये दाखल. बॅक रोटरी मध्ये चेन ऐवजी शाफ्ट बॅक रोटरी दोन पार्ट मध्ये विभागलेली. तुटलेला तेवढाच पार्ट बदलायचा आहे, पूर्ण बॉडी बदलायची गरज नाहीये. आज सप्टेंबर महिन्यामध्ये रानं नेटी आल्यामुळं सगळ्यांच्या चेन तुटण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. सिनेरी वर्षा कंपनी 30 महिन्याची शाफ्टची वॉरंटी देत आहे. वर्षा म्हणजे बॅक रोटरी मध्ये चेन ऐवजी शाफ्ट असलेला पॉवर विडर. आकाशातून वर्षा, शेतात शेतकऱ्याच्या कामाला वर्षा, सगळीकडे चर्चा, फक्त वर्षाचीच चर्चा. कुठलाही अनुभवी शेतकरी या व्हिडिओ मधून हे समजू शकतो की 55 HP ट्रॅक्टरला रिव्हर्स फॉरवर्ड लावूनही एवढ्या कडक निबर मुरमामध्ये ही खोली गाठू शकत नाही. तेच सिनेरी वर्षाचा पॉवर विडर 2 फुटापर्यंत खोली फक्त 2 तासामध्ये येण्या जाण्यामध्ये घेऊ शकते. खोली तुम्हाला आश्चर्यचकित करणारी आहे. पॉवर विडर काय चर्चा चालू आहे? बॅक रोटरी मध्ये चेन आहे. पॉवर विडरच्या बॅक रोटरी म्हणणं काय? माझ्या विडरला भलं मोठं टायर आहे. माझ्या इंजिनावर भलं मोठं फायबरचं कव्हर आहे. माझ्या पॉवर विडरची बॅक रोटरी अखंड आहे. दादा, तुमच्या पॉवर विडर मध्ये काय आहे? पॉवर विडरची बॅक रोटरी 3 भागात विभागलेली आहे. तुटलेला तेवढाच पार्ट बदलावा लागतो. तुझ्या पॉवर विडर सारखं एकदा बॅक रोटरी तुटली 10,000, तीनदा बॅक रोटरी तुटली 30,000 रुपये खर्च करायची गरज नाही. तुझ्या पॉवर विडरमध्ये चेन आहे, 4 तुटली 1600 रुपये प्रमाणे 6,400 होतात. माझ्या बॅक रोटरीमध्ये शाफ्ट आहे, 30 महिन्याची वॉरंटी आहे. तुझ्या बॅक रोटरीच्या फायबर याच्या इंजिनवर फायबरचं मोठं कव्हर आहे, ज्याच्यामुळे इंजिनला हवा लागत नाही. एअरकूल्ड इंजिन आहे तर त्याला हवा लागली पाहिजे. पॉवर विडरची बॅक रोटरी 3 पार्टमध्ये विभागलेली आहे. तुटलेला पार्ट बदलता येतो. बॅक रोटरीमध्ये शाफ्ट आहे. मोठं कव्हर व मोठ्या टायरवर जाऊ नका. HP भारत सरकारच्या टेस्ट रिपोर्टवरच पाहावा. धन्यवाद.